ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अपक्ष म्हणून 3 वेळा नामनिर्देशन अर्ज भरले असून अजूनही भाजपच्या AB फॉर्मची वाट बघत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जनता हाच पक्ष म्हणून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी अपक्ष म्हणून 3 नामनिर्देशन अर्ज भरले आहेत आणि भाजपच्या AB फॉर्मची अजूनही वाट पाहत असल्याचं ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी सांगितलं. मी जनतेच्या सेवेसाठी असून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जनता हाच माझा पक्ष असून आपला विजय निश्चित असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भारतीय जनता पार्टीवर माझं प्रेम आहे. 10 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा PM म्हणून काम केलेलं आहे. मला भारतीय जनता पार्टीचं जे काय ध्येय धोरण आहे त्याच्यावरती मला माझी चांगली श्रद्धा आहे आणि त्यामुळे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार होतो म्हणून मी फॉर्म 4 घेतले होते आणि 1 भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरलेला होता. आणि आत्ता आज काल पाहू शकता महाविकास आघाडीमधून 2 उमेदवारांचे AB फॉर्म दिलेले आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही. म्हणून मी हा फॉर्म रेडी करून ठेवलेला आहे. उद्या 3 वाजेपर्यंत जर मला भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म मिळाला तर तो मी त्याला जोडणार आहे आणि तो फॉर्म मी सादर करणार. 19 वर्षाचा प्रशासकीय अनुभव मला असल्यामुळे मी कुठल्याही कामात मी कमी पडणार नाही. जनतेची गावागावात जाऊन मी कामे करेन एवढंच मी ध्येय ठेवलेलं आहे. आणि जे काय शासकीय स्तरावरची जी कामे आहेत ती मी करणार आहे. दक्षिण सोलापूरच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी मतदार म्हणून मतदान करावे एवढीच मी या निमित्ताने माझा मुद्दा मांडणार.